असे अनेक लोक पक्षात येतात जातात, काही संधी साधू लोक असतात, आपण त्याच्यातल्याने आपला बाणच हा चळवळीचा आहे, रक्तरक्तामध्ये बाबासाहेब आहेत, म्हणून आपण शेवटपर्यंत आपण ही चळवळीशी एकनिष्ठ राहणार आहोत आणि चळवळ कशी वाढन आणि चळवळीतून आपल्या समाजाचा विकास कसा होईल याच्याकडे जास्त आमचा कल असणार आहे। आजच्या ह्याच्यात सांगायचं झालं, उभ्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर जे एक वले निर्माण केलेलं आहे, सत्ताधाऱ्यांना एक आव्हान उभं केलेलं आहे, ते वले म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत। पुण्यामध्ये एक राजकीय खळबळ झालेली आहे, उलथापालथ झालेली आहे, एक राजकीय आदला खूप मोठी घडामोड झालेली आहे, ती अशी की पुण्यातील जे सर्वात प्रतिष्ठित असं कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये जे दोन दिग्गज मानले जात होते काँग्रेस आणि भाजपचे, त्या दोन दिग्गजांना एक मोठा झटका असा निर्माण झालेला आहे। तो झटका म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, जे निलेश भाऊ आल्लाट, जे संपूर्ण पुण्यामध्येच काय महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत, त्यांनी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचं उमेदवारी घेतलेली आहे, प्रवेश घेतलेला आहे आणि आज तुम्ही त्यांची रॅली बघितली असाल फॉर्म भरण्याची, अतिशय भव्य दिव्य रॅली या कॅन्टोनमेंट विधानसभामध्ये निघाली होती। आणि आता या विधानसभेमध्ये ही चर्चा जी आहे ती फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही, तर ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे, कारण ही विधानसभा एक महत्त्वाची विधानसभा आहे। आज निलेश भाऊ आल्लाट यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते जोडलेले आहेत, फक्त वंचितच नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा जे अनेक पक्षाचे कार्यकर्ते जे अनेक पक्षात होते तरी त्यांच्यासोबत ते आलेले आहेत, कारण त्यांचं कार्य किंवा त्यांची जी मैत्री असेल, त्यांचा कार्याचा जो आढावा आहे तो खूप मोठा आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आज फॉर्म भरलेला आहे वंचितमध्ये, कसं वाटतंय तुम्हाला फॉर्म भरला आहे आणि विधानसभेमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे? जय भीम, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय मीम, जय संविधान। आजचं आपण वातावरण पाहिलं असेल की आज आम्ही शेवटची तारीख होती आज फॉर्म भरण्याची, त्या शक्ती प्रदर्शनामध्ये 214 कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातून मला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाने उमेदवारी दिली आणि आज तो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्थानिक रहिवासी, स्थानिक मित्र परिवार, सर्व समाज बांधव बहुसंख्यांनी इथं संख्येच्या यांनी उपस्थित होता, आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे, तर त्यामुळं विरोधकांना ही धडकी एक प्रकारची एक धडकीत बसलेली आहे की एवढे सर्व समाजाचे लोक आपल्यासोबत आहेत। अनेक वर्ष आपण पाहिलं, गेल्या 10 वर्षाचा जर आपण कालावधी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये फक्त कांबळे झाले की दुसरा कांबळे, त्याच्या आधी बागवे नंतर तो बागवे, यांचं समीकरण चाललं होतं। मग आता कुठंतरी हा बदल व्हावा ही सर्व बहुसंख्याक जनतेची मागणी होती आणि त्याच पद्धतीने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून इच्छुक होतो, पण आम्हाला इथं फक्त आमिषे दाखवली गेली, ही जागा सोडू ती जागा, एकही जागा सोडली नाही। मग आम्ही मित्रपरिवाराने समाजाने निर्णय घेतला की आपल्या एक सक्षम असा एक उमेदवार आपण दिला पाहिजे की तो सर्व समाजाविषयक आहे, सर्व समाजासोबत त्याचे चांगले संबंध आहेत। मग अशा हेतूने आम्ही वंचित बहुजन आघाडीकडे मागणी केली आणि लगेच इथले जे शिलेदार आहेत, जे वंचित बहुजन आघाडीचे माझे सहकारी मित्र आहेत, त्यांनी आटोक्याचे प्रयत्न करून ही संधी मला उपलब्ध करून दिली। त्यात सुजातदादा आंबेडकर असतील, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असतील, अंजलीताई असतील, आपल्या महाराष्ट्र प्रदेशच्या ठाकूरताई असतील, तर ह्यांच्या माध्यमातून माझा विचार करण्यात आला। त्याबद्दल मी प्रथमतः वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। नक्कीच ही संधी
ही सुवर्ण संधी आहे आणि ह्या संधीचं आपण सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी या आजच्या या निमित्तानं मी सांगतो. दिग्गजांकडे पैसा आहे, दिग्गजांकडं कपट कारस्थान थाम दाम दड्डभेद आहे. कशा प्रकारे या ठिकाणची लढत होणार आहे? साम दाम दंडभेद त्यांच्याकडं एक प्रकारची राजकीय गुंडगिरी किंवा आपण म्हणतो ना जिंकण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, परंतु आपण भगवान गौतम बुद्ध बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट अशा मतदानावर आपण अशा लोकशाहीला आपण मानतो आहे, तर त्यांना सामोरं जाताना काय ध्येयधोरणं लक्षात ठेवले? ते जरी पैशा पाण्याने राजकीय दृष्टीने दिग्गज जरी असले तर आपला समाज आणि ह्या समाजाच्या पाठीवरती आपणही कुठं कमी नाही आहे. जशाच तसं उत्तर आपल्याकडं पण आहे. त्यांनी आ केलं तर कार्य करण्याची भाषाही आम्हाला समजते, पण आपल्याला संविधानाने दिलेली चौकटीत राहून त्याचा सन्मान करून आपल्याला पुढं जायचं आहे. आपण कितीतरी उदाहरणं देऊ शकतो की हे दिग्गज 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 म्हणू म्हणू आपण यांना मोठं करतो आहे. काय दिग्गज आहे, काय केलं यांनी समाजासाठी, काय केलं इथली व्यवस्था बदलण्यासाठी, काय केलं आहे? बघा आज तुम्ही पारनेर नगरमधलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर निलेश लंकेसारख्या सामान्य कुटुंबातून आलेला, त्याला कुठलाही राजकीय वारसा नसलेला सामान्य कार्यकर्ता तिथला आमदार झाला, तिथला खासदार झाला. आणि दिग्गज पाटलानं त्यांनी आव्हान उभं केलं आणि त्यांनी यशस्वी करून दाखवलं. का झालं यशस्वी? त्याच्याकडे पैसा होता, खांद्यांनी पैशावाला होता, एकीकडे पाटील आणि एकीकडे लंकेसारखा व्यक्ती. एक सामान्य एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगतोय. करोडो रुपये असलेला पाटीलाला त्यांनी चितपट केलं आणि एक विषय संपादन केला की मोड रोवली, तीच मोड रोड आपण ह्या पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघामध्ये राहणार आहोत. हे जनता मायबाप यांच्या पाठिंबाने, सर्व समाज बांधवांच्या पाठिंबाने, मातंग समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, मुस्लिम असेल, आमचा ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, जैन असेल, मारवडी असेल, आपले गवळी समाजाचे बरेच संख्येने लोक आहेत, मातंग समाज आहेत, सर्व आपले बौद्ध समाज आहेत, सर्व जर संघटित झाले, एकत्र जर आपल्या पाठीची थांबले तर नक्कीच हा इतिहासातला पहिला कॅन्टोनमेंट असा मतदारसंघ असेल की तिथं वंचितचा आमदार असेल. लोकांचा एक छोटासा वाईट अनुभव आहे की वसंत मोरे तिकीटासाठी बाळासाहेबांकडे आले, वंचितकडे आले, त्यांच्या पाया पडले आणि त्यांचा गैरफायदा घेऊन शिवसेनेमध्ये गेले, तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही बाळासाहेबांनी तुमच्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाला तुम्ही कशा प्रकारे पुढे नेणार आहे? असे अनेक लोक पक्षात येतात जातात, काही संधी साधू लोक असतात, आपण त्याच्यातल्यानं आपला बाणच हा चळवळीचा आहे, रक्तरक्तामध्ये बाबासाहेब आहेत, म्हणून आपण शेवटपर्यंत आपण ही चळवळीशी एकनिष्ठ राहणार आहोत. आणि चळवळ कशी वाढन आणि चळवळीतून आपल्या समाजाचा विकास कसा होईल याच्याकडे जास्त आमचा कल असणार आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाकडे कसं बघता तुम्ही? आजच्या ह्याच्यात सांगायचं झालं, उभ्या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर जे एक वलय निर्माण केलेलं आहे, सत्ताधाऱ्यांना एक आव्हान उभं केलेलं आहे, ते वले म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. तर आपण बघितलं की ही लढत जी आहे ही अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी होणार आहे आणि या लढतीमध्ये निलेशजी आल्लाड यांनी खूप मोठं आव्हान काँग्रेस आणि BJP दिलेलं आहे. तर येणाऱ्या काळाला आपल्याला नक्की या ठिकाणची जी लढत आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणची लढत चांगल्या प्रकारे होईल असं या ठिकाणी चित्र दिसते. मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून. जय भीम, जय संविधान.